नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे. आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे, सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे प्रश्न. हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते आत्तापर्यंत परीक्षेमध्ये पडलेले प्रश्न आहेत आणि खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, तर पूर्ण बघा. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला, अमलाची सहती दर्शवणारी पीएच मापन श्रेणी कोणी तयार केली? त्याचं उत्तर आहे सोरेन या शास्त्रज्ञाने. हा प्रश्न तलाटीमध्ये पडलेला आहे. प्रश्न दुसरा, महाराष्ट्र राज्याचा दुसरा मानव विकास अहवाल कोणत्या वर्षी प्रकाशित झाला? त्याचं उत्तर आहे 2012. 2012 या 12 महाराष्ट्र राज्याचा दुसरा मानव विकास अहवाल प्रकाशित झाला. प्रश्न तिसरा, संयुक्त राष्ट्रांनी मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा केव्हा स्वीकारला? तर याचं उत्तर आहे 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रांनी मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा स्वीकारला. हा पण मित्रांनो प्रश्न आलेला आहे बऱ्याच वेळा, तो लक्षामध्ये राहू द्या. प्रश्न चौथा, आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? त्याचं उत्तर आहे रेमन मॅक्सेस पुरस्कार. प्रश्न पाचवा, गोंडवाना विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले आहे? त्याचं उत्तर आहे गडचिरोली. प्रश्न सहावा, फ्रीडम अँड मिडनाईट या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? त्याचं उत्तर आहे लेफेरे कॉलिन्स. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? तर तो आहे औरंगाबाद. औरंगाबाद हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग आहे. प्रश्न आठवा, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना केव्हा झाली? त्यालाच नाबार्ड असं म्हटलं जातं. त्याचं उत्तर आहे 1982. प्रश्न नववा, दादासाहेब फाळके पुरस्कार क्षेत्राशी कोणत्या क्षेत्राशी संबंध आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे चित्रपट. प्रश्न दहावा, मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले आहे? तर ते गाव आहे हरिसाल. हा पण प्रश्न इम्पॉर्टंट आहे, लक्षामध्ये राहू द्या. प्रश्न अकरावा, ऋणानुबंध हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऋणानुबंध हे पुस्तक यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेले आहे. प्रश्न बारावा, महादेव गोविंद रानडे यांनी महिला न्याय हक्कासाठी कोणती संस्था सुरू केली? तर त्यांनी सेवा सदन ही संस्था सुरू केली. प्रश्न तेरावा, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती जिल्ह्यांचा समावेश होता? तर ज्यावेळी महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960 त्यावेळीच 26 जिल्हे महाराष्ट्रात अस्तित्वात होते. पुढचा प्रश्न, नर्मदा व तापी नद्यांना कोणत्या पर्वतरांगेने वेगळे केले आहे? त्याचं उत्तर आहे सातपुडा. नर्मदा व तापी या दोन नद्यांना सातपुडा या पर्वतरांगेने वेगळे केले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोकण रेल्वेची लांबी किती किमी आहे? तर महाराष्ट्रामध्ये कोकण रेल्वेची लांबी 382 किमी आहे. प्रश्न सोळावा, दिएगो गार्सिया हे महत्वाचे बेट कोणत्या महासागरात आहे? तर दिएगो गार्सिया हे महत्वाचे बेट हिंदी महासागरामध्ये आहे. प्रश्न सतरावा, सुएझ कालवा कोणत्या दोन समुद्रांना जोडतो? तर याचं उत्तर आहे
सुएझ कालवा तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र या दोन समुद्रांना जोडतो. प्रश्न 18, भारतातील कोणत्या राज्याचा पवन ऊर्जेच्या उत्पादनात पहिला क्रमांक आहे? तर तमिळनाडू हे राज्य पवन ऊर्जा निर्मितीत प्रथम क्रमांकावर आहे. प्रश्न 19, नायगरा धरण कोणत्या दोन देशांमध्ये आहे? नायगरा धरण USA आणि कॅनडा या दोन देशांमध्ये आहे. हा पण इम्पॉर्टंट आहे, हा पण बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न, लिपुलेक दरी कोणत्या राज्यात आहे? त्याचं उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न 21, भारतातील पहिला संपूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता? तर भारतातील पहिला संपूर्ण केंद्रशासित प्रदेश पॉंडिचेरी हा आहे. प्रश्न 22, विश्व हवामान विज्ञान संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर ते जिनिवा या ठिकाणी आहे. प्रश्न 23, तुतीकोरीन हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तुतीकोरीन हे बंदर तमिळनाडू या राज्यात आहे. प्रश्न 24, तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती किमी आहे? तर तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी 208 किमी आहे. आणि नर्मदा नदीची विचारली तर नर्मदा नदीची लांबी 54 किमी आहे महाराष्ट्रामध्ये. पुढचा प्रश्न, बिहारचे दुःखाश्रू म्हणून कोणत्या नदीस संबोधतात? बिहारचे दुःखाश्रू म्हणून कोसी नदीस ओळखलं जातं आणि दामोदर नदीस पश्चिम बंगालचे दुःखाश्रू म्हणून ओळखलं जातं. प्रश्न 26, नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? नर्मदा नदीचा उगम अमरकंठक या ठिकाणी होतो मध्य प्रदेशला. आणि तापी नदीचा बैतूल या ठिकाणी होतो मध्य प्रदेशमध्येच. प्रश्न 27, भारतातील पहिला रंगनिर्मिती कारखाना 1902 मध्ये कुठे सुरू झाला? तर याचं उत्तर आहे कोइंबतूर या ठिकाणी. प्रश्न 28, कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली? तर 1813 संधी कायदा या कायद्यान्वये भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली गेली. प्रश्न 29, संयुक्त राष्ट्रसंघाची सनद किती कलमांची आहे? तर याचं उत्तर आहे 111 कलम. हा प्रश्न मित्रांनो SRPF मध्ये विचारला गेलेला आहे, तर हा पण प्रश्न लक्षामध्ये राहू द्या. पुढचा प्रश्न, बिहू हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे आसाम. हा प्रश्नही बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे, तर हा तर तुम्हाला माहितीच असेल, तर लक्षामध्ये राहू द्या. ज्यांनी कुणी वाचला नसेल त्यांनी लक्षामध्ये राहू द्या. तर मित्रांनो हे प्रश्न होते काही महत्त्वाचे प्रश्न. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.